नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही माहिती जी मी काही देतोय ती फक्त एक तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठीच मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. मित्रांनो, आज आपण एका वेगळा टॉपिक घेऊन आलेलो तुमच्यासाठी की खूप साऱ्या वेळेला आपण बघतो की मार्केट खूप जोरात पडतं, काही शेअर्स ठराविक वाढले की मार्केटमध्ये अचानक तेजी येते, बरोबर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा करोनाचा काळ होता, मार्केट सगळे डाऊन होते, म्हणजे जसं आपण लोकल मार्केट्स बोलतो, शेअर मार्केट नाही बोलत, बाकीचे मार्केट्स डाऊन होते, व्यवसाय ठप्प होते, तरीही मार्केट एक नवे उच्चांक गाठत होतं. हे का होत होतं ह्याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी सांगतो की आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे, टॉप 10 शेअर्स ऑफ निफ्टी, म्हणजे निफ्टीच्या टॉप 10 शेअर्स कोणते आहेत एक वेटेजनुसार, म्हणजे कोणत्या शेअर्सचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो आणि आपल्याला गुंतवणूक करताना काय विचार करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जी माहिती देतोय तर ह्या फक्त ह्या वेटेजनुसार का फरक पडतोय, म्हणजे खूप साऱ्या वेळेला असं आपल्याला खूप सारं आपण ऑब्झर्व करतो की आज रिलायन्स वाढला, एचडीएफसी बँक वाढला, किंवा जे काय होतं वाईस वर्सा, की अचानक मार्केटमध्ये एक मोठी व्हॉलेटिलिटी येते किंवा मोठी मुवमेंट आपण बघत असतो. तर ही मुवमेंट होण्यामागे ह्या वेटेजचा गरज असते. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं, जर निफ्टी 50 एक 50 शेअर्स आहेत, त्याच्यावरून तो निफ्टी 50 इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. आता त्या 50 शेअर्सला 100 डिवाइड केलेलं आहे, म्हणजे 100%, आता त्या 100% प्रत्येक शेअरला समान भाग आहे का, तर नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा 50 शेअर्सला म्हणजे पर शेअर्सला 2% येतील का, तर असं नाही होणार. प्रत्येक शेअर्सचं त्याचं कॅपिटलायझेशन, त्याचं बाकीचा बिझनेस ग्रोथ ह्यानुसार त्यांचं एक वेटेज ठरलेलं असतं, जे मार्केट व्हॅल्यूवर पण त्यांच्या डिपेंड असतं. तर ते काय आहे हे सर्वप्रथम बघू आणि त्याच्यानंतर मी काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या एंडला सांगतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं. तर मित्रांनो, निफ्टीच्या टॉप 10 शेअर्समधला पहिला शेअर्स आहे एचडीएफसी बँक. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की आत्तापर्यंत एचडीएफसी बँकेने ट्रिमेंडस रिटर्न्स दिलेले सगळ्यांना. तर एचडीएफसी बँकेचं आपल्या निफ्टीमधलं वेटेज आहे चक्क 10.29% वेटेज आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात हेवी वेट शेअर आहे हा एचडीएफसी बँक, बरोबर. आणि जर तुम्ही पाहायला गेलं तर एचडीएफसी बँकेचं बिझनेस मॉडेल्स वगैरे सगळ्यात छान गोष्टी आहेत, त्याची जी मुवमेंट असते ती पण खूप चांगली असते आणि मार्केटला एक दिशादर्शक असा एक शेअर आहे आपला. हा 2 शेअर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. सगळ्यांनी बघितलं असेल रिलायन्स इंडस्ट्रीज हा पण एक भारतातील अग्रगण्य कंपनी आहे, नावाजलेली कंपनी आहे, बिझनेस मॉडेल चांगलं आहे. तिचं वेटेज आहे 10.13%. लक्षात ठेवा, ही एक रिफायनरी मधली कंपनी येते, पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये ही इंडस्ट्री आहे, बरोबर. आता हळूहळू बिझनेस डायव्हर्सिफिकेशनमुळे याच्यामध्ये छोट्या छोट्या सबसिडरीज येत आहेत, त्याही काही दिवसानंतर ना स्प्लिट होतील याच्यामधून. आता 3 शेअर आहे इन्फोसिस. इन्फोसिस ही आय टी क्षेत्रामधील एक दिग्गज कंपनी आहे. हिचं वेटेज आहे जवळपास 7.81% वेटेज असलेली इन्फोसिस एक कंपनी आहे मित्रांनो. आणि आपण इन्फोसिसचा प्रवास, इन्फोसिसची हिस्ट्री, की जी लोकांना किती वेल्थ दिली हे सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर ना 4 एचडीएफसी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा, जी हाऊसिंग लोन प्रोव्हाइड करते एचडीएफसीचीच ग्रुपची कंपनी आहे, तिचं वेटेज आहे 7.27%. एचडीएफसीच्या दोन कंपन्या टॉप 10 येतात आणि त्यांचं वेटेज पण तेवढंच उत्तम आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ना पुढची कंपनी आहे बँकिंग सेक्टरमधली ICICI बँक. लक्षात ठेवा, प्रायव्हेट बँकांचा ज्यावेळी विचार करायला जातो त्यावेळी एचडीएफसी बँकेनंतर ना ICICI बँकेचं नावही घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये. तिचं वेटेज आहे 6.31%. लक्षात ठेवा, ICICI बँक निफ्टीमध्ये किती वेटेजने करते, 6.31%. आता त्याच्यानंतर ना पुढची कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. सॉफ्टवेअर्स आणि कम्प्युटर फील्डमधली ही कंपनी आहे. जगामध्ये जर बघायला गेलं एक इंडियन ब्रँड म्हणून सगळ्यांचं फेमस आणि सगळे लोक टाटाला खूप नावजतात आणि त्यांचं बिझनेस मॉडेल यानुसार टाटा कन्सल्टन्सी ही गव्हर्नमेंटच्या मोस्टली सगळ्या ऑर्डर्स ह्या टाटा कन्सल्टन्सीला असतात, ज्या आय टी रिलेटेड असतात त्या. तिचं वेटेज आहे 5.56%, 5.56% TCS वेटेज आहे. पुढची आहे कोटक बँक. लक्षात ठेवा, कोटक बँकेचं 4.27% वेटेज आहे निफ्टी इंडेक्समध्ये किंवा निफ्टी 50, बरोबर. याच्या पुढची कंपनी आहे
अर्थातच सगळ्यांनी माहीत असलेली हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. लक्षात ठेवा, एफ एम सी जी सेक्टर्समधली ही कंपनी आहे, तिचं वेटेज आहे 3.44%. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे. शेवटी खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. लक्षात ठेवा, 3.44% हे ही जो वेटेज आहे हिंदुस्तान युनिलिव्हरचं. याच्यानंतर ना पुढची कंपनी येते आय टी सी. लक्षात ठेवा, एक पांढरा हत्ती असंही संबोधलं जातं. असं का? तर हिची एक स्टेडी आणि संत गतीने चालणारा परंतु चांगले रिटर्न्स देणारा स्टॉक असं या स्टॉककडे पाहिलं जातं. याचं वेटेज आहे 3.2% वेटेज आहे ह्या स्टॉकला. आणि मित्रांनो, सरत शेवटी शेवटचा स्टॉक आहे याच्यामध्ये एअरटेल. भारतीय एअरटेल जी कंपनी आहे सगळ्यांनाच माहिती आहे टेलिकॉम सेक्टरमधली, तिचं वेटेज आहे 2.26%, जे निफ्टी 50 वेटेज आपण बोलत होतो. तर अशा प्रकारे या 10 कंपन्या आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता प्रश्न येतो, ह्या 10 कंपन्यांचं करायचं आहे काय आपल्याला? तर मित्रांनो, तुम्ही खूप सारे म्युच्युअल फंड्स बघितले असतील की ज्यांनी चांगले एक रिमेंडर्स रिटर्न्स दिलेले आहेत. तर त्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही एक पाहिलं असेल की या 10 खूप साऱ्या कंपन्या, जे जे लिडिंग म्युच्युअल फंड्स असतात, ओके, तर त्यांच्यामध्ये ह्या 10 कंपन्या असतातच असतात. आणि जर तुम्ही कोरोना काळात पण या कंपन्यांची ग्रोथ बघितली असेल, त्यांचे ग्राफ्स बघितले असतील, तर त्यांनी खूप सारे चांगले रिटर्न्स दिलेत. त्यामुळे निफ्टी पण वरच्या लेवलला सस्टेन राहिला, जास्त काळ पडली नाही. आणि जी काही रॅली आली आहे त्याला ह्या 10 कंपन्याही कारणीभूत आहेत, कारण इंडेक्सचं मेन वेटेज ह्या 10 कंपन्यांवर खूप सारं येतं. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय, चांगले शेअर्स तुम्ही निवडताय, तर नक्कीच ह्या 10 शेअर्स पैकी काही ना काहीतरी शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असू द्या. कारण मित्रांनो, जर लॉंग रनमध्ये टिकायचं, जर चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तर चांगले ब्रँडेड शेअर्स असणंही गरजेचं आहे आपल्याकडे. आणि नक्कीच ह्या 10 शेअर्सपैकी तुम्ही निवडावे असं मला वाटतं. आता कोणते निवडायचे तुमचा स्टडी तुम्ही इथे यूज करू शकता. आशा करतो ह्या 10 शेअर्सची नावं तुम्हाला कळली असेल, याचा यूज करून घ्या, नक्कीच एक चांगला प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. त्याच्यानंतर ना ज्यांना लाईव्ह वर्कशॉप्स अटेंड करायचे, ज्यांना फेस टू फेस टीचिंग आमचं अटेंड करायचे, यांच्यासाठी पुन्हा आम्ही वर्कशॉप्स घेऊन आलेलो आहे. पुण्यामध्ये 6 आणि 7 मार्चला, कोल्हापूरमध्ये 13 आणि 14 मार्चला, मुंबईमध्ये 20 आणि 21 मार्च, आणि नाशिकमध्ये 30 आणि 31 मार्चला लाईव्ह वर्कशॉप्स आपण घेऊन आलेलो आहे. याची वेळ आहे 9 ते 5:30, दोन्ही दिवस, शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस आहे वर्कशॉप्स असतील. याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर फटकन नोट डाऊन करून घ्या, 8882809090 आणि 9852534. यापैकी कोणत्याही नंबरला कोर्स किंवा व्हॉट्सअप वरून मॅसेज असा करा, कोर्स किंवा वर्कशॉप्स असा तुमच्या व्हॉट्सअपवरून मॅसेज करा, तुम्हाला त्याची तात्काळ माहिती दिली जाईल. आणि ज्यांना एनरोल करायचं त्यांनी क्विकमध्ये करा, मागच्या वेळी काही लोकांना एनरोल करता आलं नव्हतं लिमिटेशन्समुळे सीटच्या. आशा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल, ह्या शेअर्सचा चांगला उपयोग करून घ्या. तुमच्या पोर्टफोलिओमधील यापैकी कोणते शेअर्स आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही. आणि ज्यांनी घेतले नसतील त्यांनी नक्कीच यांचा विचार करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये सुरू करू शकता. थांबूया इथे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पुढील आठवड्यामध्ये. धन्यवाद.